मंत्री येऊन कशी निवडणूक पुढे न्यायची किंवा काय करायची असा महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला नाही आणि हा पहिलाच प्रयोग आहे. आणि पवारसाहेब त्यामधून काय मार्ग काढतात, काय मार्गदर्शन करतात यासाठी आम्ही नाही. कार्यकर्त्यांशी बोलणं तर सुरूच होतं, परंतु स्वतः आम्ही उमेदवार नसल्यामुळं मोहिते पाटील हे उमेदवारी करत आहेत, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. साहेबांबरोबर राहावं, अनेक कार्यकर्त्यांचा आमच्यावरती दबाव आहे, मोहिते पाटलावरती दबाव आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी भेटी गेलो. निश्चितपणाने 19 तारखेला कार्यकर्ते जे म्हणतील त्या पद्धतीचा निर्णय होईल. धन्यवाद. पवार साहेबांसोबत काय चर्चा होणार आहे? आता चर्चेमध्ये तुम्ही फडणवीसांसोबत गेले होते, त्यात काही तथ्य नाही. आता त्या दिवशी जे हात वरती केले त्यात काही तथ्य नाही. तुम्ही थोडक्यात पवारांना भेटतील? नाही नाही, ती चर्चा झाली त्यावेळेला हात हवं. आता त्यांची भूमिका असती प्रत्येकाची आपापली. तुमची त्या दिवशीची भूमिका बदलली का? आता असं नाही, बदलली नाही आमची. फडणवीस साहेबांबरोबर ती जी झालेली चर्चा होती फडणवीस साहेबांबरोबरची, आमच्या गटाला न्याय काय मिळू शकतो तीही भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. आणि आता पवारसाहेबांच्या बरोबर थेट विरोधकाबरोबर जायचं आहे किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्रित येता येते का? आणि मग ते एकत्रित येता येत असेल तर कशा पद्धतीचं मार्गदर्शन साहेब नाही, म्हणूनच पवारसाहेबांकडे आलोय त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला मी कळवतो. नाही आता बैठकीनंतर आम्ही कुठं जाणार आहे अजून आम्ही कुठं जाणार आहे आम्हालाच अजून माहिती नाही. आणि माहिती झाली की तुम्हाला नक्की सांगू.